हेलो, गुड हाय इवनिंग. मी आकांक्षा आणि वेलकम टू माय इट्स माय डिक्शनरी. आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला माझं घर दाखवणार आहे. आणि आमच्या तिथले देव आणि आमच्या शेतात काय आहे, थोडेस जवळच्या जवळच्या शेतात दाखवते. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. आय एम रिक्वेस्टेड टू यू. चला तर करूया सुरू व्हिडिओला. हॅलो, गुड इव्हिनिंग. आणि मी आले आहे आमच्या गावाकड. आणि मी गावाकड आलेली आहे. आणि आता मी जाणार आहे आमच्या देवळात, म्हणजे आमचे तिथले सगळ्यात नाही का म्हणत आपल्या एरियाचं देव असतात तिथं जाणार आहे. तर चला जाऊया आपण तिथपर्यंत. इथून बॅक साईडने बघू शकता, तिथं आत आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना तिथं घेऊन जाते. तर चला, तर इथं छोटंसं मंदिर आहे, हे झूम करून दाखवते. इथं आहे आणि ही विहीर. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या विहिरीत पोहायचो. आय थिंक सेवन स्टँडर्डच्या आधीच इथं पोहायचो. नंतर आम्ही बाहेर गेलो. ही विहीर इथं खूप आले. आणि हे सगळं मंदिर, इथं हे मंदिर आहे. आणि इथं सगळं तेल वाती ठेवलं जातं, जे ह्याच्यात बघू शकतो पिशवीत हे तेलाची किटली. आणि इथं हे सगळं देवाचं सामान ते इथं ठेवलं जातं. हे देवाच्या पताका आणि कामासाठी लागलेलं सिमेंट आणि ही बेल. थँक्यू. इतक्या लांब मी आले आणि इथं संध्याकाळी झाली, मग थोडीशी आपण वाट लावूया इथे. मी मुक्तीच आहे इथं, कोणी भाकर नाही उडायला. खूप दिवसातून इथं आले. आणि इथं इथून बॅकने दिसत नाही आमचं रान. हे ज्वारीवालं रान आमचं आहे. हे सगळे हे रान आमचे आहेत. तिथं एक इथं की विहीर आहे. आता आम्ही इथून जाती, जर नाही गेले तर माझी आई मला बघायला येईल. सो मी घरी चालली. आणि हे बघू शकता बॅगने. आणि आता मी तुम्हाला माझ्या घरी आणि आता आपण माझ्या घरी जाणार आहोत. माझ्या घरी काय काय तुम्हाला दाखवते, माझं घर पण दाखवते. सध्या तर आणि आमचं आलं सुने. हे बॅकने बॅकने अजून दिसं ना, मी बॅकने दाखवेल नंतर. इथं लसूण आहे, ही कोबी कोबी हा ही कोबी. आणि इकडं फ्लावर, तिकडं हे वांग्याचे झाडं. आणि नंतर टोमॅटो, परत काय ते कांदा ना, कांदा लसूण हे सगळे. हा लसूण, हे फ्लावर आहे, हे कॉलीफ्लावर. सॉक्स आहे तो. इथला फ्लावर कापून नेला आहे. इथं काय हे लाल नाही का कोबी? हकी इथं कोबी, हकी इथं मोठी फ्लावर आहे. आणि इकडं हे लसूण, परत इकडं लसूण लावला. इकडं कांदे थोडेच दिसतात. आणि हा आम्ही काढलाय बाहेर त्याला भाजी संध्याकाळी. ह्याला आता आम्ही चाप कापून खाणार आहे. इथं राहतात हे बाबा आमचे. द बिगेस्ट फार्मर ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू हिम. आणि हा कोबी खराब झालाय का? हे बी खराब निघालं वाटतंय. हे सगळे कोबी कोबी कोबीचे झाडं आहेत. हा इथं एक कोबी हा अजून छोटा आहे. इकडं पण कोबी, इकडं हे सगळे कोबी, हे टोमॅटो, इकडे टोमॅटो, टोमॅटोला पण टोमॅटो आलेत. दोन तोडू का कच्चे? आता मी हे दोन टोमॅटो तोडले मी. आणि हे सगळं आमचा बगीचा आहे. आणि हे आमचे तिथं हे सगळं सामानचं ठेवलं जातं. आणि इकडं आमची ज्वारी, ज्वारीकडं ज्वारी दाखवू. ही आमची ज्वारी आणि छोटीशी पपईचं झाड. तिकडून चला कांद्यातून चालती. ओ भाई चिखल इथं हे पपई पपई बघू शकता. पपई आमचे आळूचे पानं. हे आमचे लिंबाचे झाड आहे, ह्याला लिंब आहेत. आणि ही आमची सगळी ज्वारी आहे. आंबा खराब झाला आहे. याचं नाव काय आहे, ह्या गावताच नाव काय आहे? हे गिन्नी गवत आहे, हे घास आहे. ती कशी बघत. हे आंब्याचं झाड, हा घास. आणि हे आमचं रान, आंबा. हे चिंच आहे सगळ्यांची. आता कोण राहिलं दिसायचं? हे तर काय लावणार तुम्ही ह्या वाफ्यात टोमॅटो लावायचे? चला, ही ज्वारी आहे. आणि
आणि आता आपण इथून घरी जाणार आहे रस्त्यापर्यंत. चला तर करूया सुरू जायला. ही आंब्याचं झाड मी लावलंय, ते खूप छोटं होतं मी लावलं तेव्हा, आता किती मोठं झालंय. हे आमचे दे बाप्पा. आणि हे आमचं घर आहे. आम्ही इथं राहायचो पण आता आम्ही इथं राहत नाही. सो कुलूप आहे ह्याला. कसली अवस्था झाली. आणि याच्या चाव्या नाही आणल्या. याच्या चाव्या नाही येत. आमच्या घराच्या चाव्या नाही येत. सो घर नाही दाखवते हे बाहेरूनच बघा. आणि ह्या आमच्या गाड्या आलो होते मी आता. काय दिसतंय का ते बघा. आमच्या गाड्या खिडकीतून नाही दिसणार आहे. जाऊ द्या. हे आमची ज्वारी बघा. पिकच पिक आहे आमच्या ज्वारीचं. या तुमच्याची मम्मी सारखी विचारत असते तुम्ही ज्वारी पेरली का. ही ज्वारी आहे. आणि आमचा गहू आहे का वरती. आपला नाही. हे आमचा गहू नाही पण हा इथं गहू आहे. मोहरीची शेती पण चालली इथं हे सगळं. आणि इथे वरती बघू शकता थोडासा झेंडा. तिथून मी आता जाऊन आली. हॅलो, तुम्हाला इंट्रोड्यूस करा. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा पटकन पटकन. चला. अरे सांगा की पटकन. तुम्ही युट्यूबला जाणार आहे. सांगा नाव तुमचे. हा हे पिल्ले चिल्ले पिल्ले बी तर नाही बोलले. आता मी आता चालले. बाय बाय. बाय बाय तुम्हाला. बाय बाय. भेटू सकाळचं. हे आमचे बाबा आहेत. हे शेतातून आले तर. आणि आता ह्यांचा मेकअप केला होता दाखवू तुम्हाला. चला तर बघूया. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण मला सबस्क्राईब करा.